16 आमदारच नव्हे तर विधानसभा अध्यक्षही अपात्र होणार, अनिल परब यांचा सर्वात मोठा दावा. नमस्कार. काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केल्यानंतर आज ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली, तर दिलेल्या निकालातील काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. यावेळी अनिल परब यांनी बोलताना एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलंय की 16 आमदार अपात्र झाल्यावर राहुल नार्वेकर यांचंही पद जाईल, कारण त्या 16 आमदारांनी मतदान करूनच त्यांना निवडलं आहे. अपात्रतेचा मुद्दा जाहीर होईल तेव्हा अध्यक्षही जातील, कारण 40 लोकांची मते घेऊन ते अध्यक्ष झाले आहेत. असं सांगतानाच कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून आम्ही आधी 16 आमदारांच्या अपात्रेसंबंधी अध्यक्षांकडे जाऊ, पण अध्यक्ष बेकायदेर कसा आहे याची वेगळी दाद सर्वोच्च न्यायालयात मागू, असं अनिल परब यांनी सांगितलंय. त्याच्यामुळे अध्यक्षांचे अधिकार, कारण नवी प्रभू या केसमध्ये जे म्हटलेलं आहे की ज्या अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आहे किंवा जे डिस्प्यूटमध्ये अध्यक्ष आहेत त्यांना हे अधिकार आहेत की नाही, परंतु जसं साहेबांनी सांगितलं की ही जी बेकायदेशीर कृत्यांची मालिका होती त्याच्यातला एक एपिसोड जो आहे ही अध्यक्षांची निवड आहे. हे सगळं जर अवैध असेल तर अध्यक्ष कसे वैध होऊ शकतात, हा मुद्दा परत आम्ही कोर्टामध्ये विचारणारच आहोत. पण त्याचबरोबर कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर करून आम्ही आता कोर्टाने सांगितलंय ना तुम्ही अध्यक्षांकडे जा, तर आम्ही पहिले अध्यक्षांकडे जाऊ. तसेच अध्यक्षांच्या अधिकाराच्या संदर्भातील नबाम रिबिया केस लार्जर बेंचकडे देण्यात आली आहे, त्याचाही निकाल लवकर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे सरकार घटनात्मक आहे असं सरकारच्या वतीने सांगितलं. हे सरकार घटनात्मक का नाही हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. कालच्या निकालाच्या प्रतमध्ये जी निरीक्षणे नोंदवली गेली आहेत त्यावरून हे सरकार घटनाबाह्य असल्याचं दिसून येत आहे. कालच्या सरकारच्या पत्रकार परिषदेत अर्धवट माहिती दिली आहे असा दावा अनिल परब यांनी सांगितलाय. अनिल परब यांच्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.